नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, इस समय पिछले दो तीन दिनों से वसई के विधायक हितेंद्र ठाकुर का एक वीडियो काफी वायरल हो रहा है। दरअसल ये जो वीडियो है, ये वीडियो अभी हाल ही में महाराष्ट्र राज्य में नई सरकार के बहुमत साबित करने के समय का है, जिसकी काफी चर्चाएं हो रही, काफी वीडियो वायरल हो रहा है। और आखिरकार आप सोच रहे कि इस वीडियो में ऐसा क्या है, हितेंद्र ठाकुर ने क्या कुछ कहा, तो आप वीडियो हितेंद्र ठाकुर का पूरा देखेंगे। लेकिन उसके पहले आपको बता दूं कि हितेंद्र ठाकुर ने कुछ ऐसे मुद्दों पे बात की, बेबाकी से बात की, जो कि शायद अपने आप में पहली बार कही होगी। सबसे पहले तो जिस तरह से अभी के दौर में एक विधायकों की खरीद फरोख्त का आरोप लगा, उसके ऊपर हितेंद्र ठाकुर ने विधानसभा के अंदर मुखरता से अपना वक्तव्य दिया। उसके बाद हितेंद्र ठाकुर ने वसई विरार क्षेत्र की बात करते हुए वसई विरार के लिए एक शब्द का इस्तेमाल किया कि जग में, जगातला सर्वात, मराठी में उन्होंने बोला कि जग में, पूरे वर्ल्ड में फास्ट ग्रोइंग जनसंख्या वृद्धि वाला क्षेत्र वसई विरार है। आज के समय में लगभग 24 से 25 लाख की पॉपुलेशन वसई तालुका की बताई जाती है। इसमें उन्होंने पॉपुलेशन बढ़ने के पीछे कुछ कारण गिनाए हैं। वो कारण उन्होंने बताया कि रेलवे की कनेक्टिविटी है, अफोर्डेबल घर मिलते हैं। अब ये कारण उन्होंने बताया, इस कारण में कुछ चीजें देखने जाए तो उनका कहना सही भी है, लेकिन कुछ जगह पे कारण सही है लेकिन उन कारण के पीछे भी कुछ चीजें छुपी हुई है। ये बात गलत नहीं है कि वसई से रेलवे का कनेक्टिविटी अच्छा है, लेकिन आज भी कई लोग जो खासकर गुजरात और राजस्थान से आने वाले हैं, उनकी ये शिकायत रहती है कि उनकी आने वाली जो ट्रेनें हैं उनका स्टॉप बोरीवली में है, तो उनको काफी दिक्कतें होती है। और कई बार वो ये मांग कर चुके हैं कि वसई में उनका स्टॉप किया जाए, वसई या विरार में, लेकिन ये काम आज तक नहीं हुआ है। दूसरी बात, हितेंद्र ठाकुर ने जो कहा अपने वक्तव्य में कि अफोर्डेबल घर, तो अफोर्डेबल घर है, लेकिन यहां पर वसई विरार में इल्लीगल बांधकाम, इल्लीगल घरों की तादाद ज्यादा है। यह पॉइंट जो है काफी अहम है। इल्लीगल घर में आज बाहर से आके आने वाला रहता है जरूर, लेकिन जिस समय वो इल्लीगल घर बिल्डिंगे गिरती है या गिराई जाती है, तब उस व्यक्ति के पैसे की बर्बादी होती है, तब उसकी ओर खड़े रहने वाला कोई नहीं होता है। वहीं हितेंद्र ठाकुर ने अपने इस वक्तव्य में एक पुरजोर मांग करते हुए यह कहा था कि मेट्रो की कनेक्टिविटी, हितेंद्र ठाकुर ने अपने वक्तव्य में उदाहरण दिया था ट्रैफिक का, कि ट्रैफिक काफी होता है। उन्होंने दो दिन का अलग अलग शेड्यूल बताया कि पिछले दिन कल हम जब आए थे तो 1.5 घंटे में मंत्रालय पहुंच गए और दूसरे दिन हमें 3 से 4 घंटा लगा, तो यह भी बड़ी समस्या है। हितेंद्र ठाकुर ने इसका भी उल्लेख किया है और इसी का उल्लेख करते हुए उन्होंने मेट्रो की मांग की है और सरकार को यह कहा है कि आप भेदभाव न करना और हमें भी जो हमारा हक है उस हिसाब से विकास कामों की सुविधाएं हमें भी देना। एक तरफ जहां सरकार से इस तरह की मांग की, तो वहीं तरफ दूसरी तरफ हितेंद्र ठाकुर ने अजीत पवार, जो कि एक्स डिप्यूटी सीएम है, पूर्व उपमुख्यमंत्री, उन्होंने जब अपने भाषण में कहा था कि हमने सबको ये फंड दिया, तो उनकी बात पे उनकी तरफ तंज करते हुए कहा कि आपने दिया है, हम क्यों मना करें। तो यह करके हितेंद्र ठाकुर ने अपना रिलेशन भी दोनों पार्टियों से मेंटेन रखा। एक तरफ उन्होंने सरकार से मांग की
विधायकों के खरीद फरोख्त की बात पर अपना वक्तव्य दिया, दूसरी तरफ अजीत पवार को यह कहकर उन्होंने बैलेंस भी किया। यानी कि ये जो भाषण है हितेंद्र ठाकुर का अपने आप में कई मायने रखता है। तो आप देखिए हितेंद्र ठाकुर ने क्या कुछ कहा, 12 मिनट का उनका भाषण है, सुनिए आगे। अभी के लिए इतना ही, नमस्कार। सम्मान्य सदस्य हितेंद्र ठाकुर सर। अध्यक्ष महोदय, मी आज मनापासून राज्याचे नवे मुख्यमंत्री आमच्या जुन्या जिल्ह्याचे माननीय एकनाथरावजी शिंदे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। गेली राज्यसभा, विधानसभा आणि त्यानंतर सत्तांतर याच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रातच झाली ती फार चांगली आहे असं कोणीही म्हणणार नाही। का कुठेतरी कोणावर तरी बोट दाखवली गेली, कशा करता का काही कळलं नाही। जी काय बोट दाखवणारी मंडळी असतील, ज्यांचे काय आक्षेप असतील, वेगवेगळ्या माध्यमातून आले, वेगवेगळ्या लोकांवर ठेवली घेतली, कुणाची नावं घेतली, नाव घेणाऱ्यामध्ये आमच्या पक्षाचे पण आमदारांची नावं घेतली गेली, आम्ही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गायी किंवा कोणत्याच्या दावणीला बांधलेले आमदार नाहीत। आमचा वेगळा पक्ष आहे, आमचा पक्ष आम्ही आमच्या पद्धतीने चालवतो, आमचे शब्द आमच्या पद्धतीने देतो। टीव्हीवर जी करायची माध्यमातून, टीव्हीवर म्हणजे ती बदनामी काही मंडळींनी केली, चांगल्या भाषेमध्ये बोलता येऊ शकणाऱ्या गोष्टी घोडेबाजारापासून ज्या प्रकारच्या चर्चा झाल्या त्या दुर्दैवी आहेत आणि या महाराष्ट्रात व्हायला। मी या मागे एकदा बोलताना याच सभागृहामध्ये छाती ठोकपणे बोललेला, शिवसेनेला मत दिलाय, काँग्रेसला दिलाय, राष्ट्रवादीला दिलाय, बीजेपीला दिलाय। मी इकडे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंचा उल्लेख केलेला का त्यांच्या सांगण्यावरून, धनंजयजी मुंडे आपल्या इकडूनचे सदस्य, सन्माननीय सदस्य, त्यांना देखील मत दिलाय। दिलाय, आजपर्यंत कोण शितोडे उडवू शकलो नाही, कोणी आरोप करू शकलं नाही, दुर्दैवाने ते सगळे आरोप यावेळी झाले। आणि अशा वेळी या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून आपण एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस हे आले, इकडे सगळ्यांनीच अपेक्षा व्यक्त केल्या, शुभेच्छा दिल्या तुम्हाला, आम्ही पण शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री महोदयांना बऱ्याच पूर्वीपासून ओळखतो, आमचा जिल्हा त्यावेळी एक जिल्हा होता, त्याच्यामुळे त्यांच्याशी संबंध, आनंदजी दिघे, स्वर्गीय आनंदजी दिघे, शाबीरभाई शेख, गणेशजी नाईक या सदनाचे सदस्य, ही सर्व शिवसेना, उदय पाटील आमच्या जिल्ह्यातले एक सिनियर शिवसैनिक, किंवा वेगवेगळे बीजेपीतले सावरा असतील, वनगा असतील, पाटील साहेब कल्याणचे जे आमचे नेते होते, आमचे काँग्रेसचे वर्तक असतील, हॅरिस असतील, या सगळ्या मंडळींना बघण्याचा योग आलाय, सगळ्यांकडून काहीतरी शिकण्याचा योग आला। आणि या लोकांनी ज्यावेळी शिवसेना अगोदर, म्हणजे एकनाथजींच्या अगोदर देखील शिवसेनेतले हे नेते बघायचे, आनंद दिघे साहेबांचा वेगळ्या प्रकारे एक वावर होता, शाबीरबाईंचा वेगळ्या प्रकारे होता, गणेशजी नाईकांचा होता, किंवा उदय पाटलांचा उल्लेख केला का, त्यावेळी गाडी घोडे अशा कोणत्याही गोष्टी उपलब्ध नसताना मिळेल त्या साधनांनी, वेळ प्रसंगी ट्रकनी, कोणाच्या तरी मोटरसायकलची लिफ्ट मिळणं पण मोठी गोष्टी आहे। अशा काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे संघटना सगळ्याच पक्षाच्या लोकांनी, मी अमुक पक्षाच्याच लोकांनी असं सांगत नाही, सगळ्याच पक्षाच्या त्यावेळच्या नेत्यांनी कुठेतरी गाडी घोडे नसताना संघटना गाव पातळीवर पोहोचवली, आणखीन त्याच्यामुळे आज फळ मिळाली। एकनाथजींबद्दल काय बोलायचं, त्यांनी बऱ्याच जणांना झटके दिले स्वतःच्या संघटना वाढवण्याकरता,
अगदी गेल्या विधानसभेच्या 19 विधानसभेच्या अगोदर पण वेगवेगळ्या पक्षातले बरेचसे आमदार घेतले, त्यातला आमचा पण आमदार घेतलेला. काय तुमचं कसं बसेल, काय कला आहे देवाला माहिती, पण घेतलं. त्याच्याबद्दल काय दुःख नाही. प्रत्येक पक्ष हे धंदे करतो, उपद्व्याप करतो, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वाईट. आता एकत्र आहेत, एकत्र प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आपण संघटना वाढवण्याकरता, अहो गोपीनाथजी, आपला देवेंद्रजी तुमच्या बाजूला बसल्यात ना, तुम्ही असा हात करतायत मुख्यमंत्री महोदय, ते पण फक्त गोड बोलतात आणि तेच काम करतात, काय वेगळं करतात अशातला भाग नाही. लक्षात झालं की नाही, जो तो आपली संघटना वाढवतो अधिकार आहे. इकडे दादा असतील, दादा वेगळ्या पद्धतीने, दादांची भाषाशैली वेगळी आहे, बोलणं वेगळं आहे. दादांनी आज खुलासा केला, दादा तुमच्याबद्दल कोणच बोलणार नाही का, तुम्ही काम केलं नाही, तुम्ही पैसे दिले नाही, आम्ही तर आयुष्यात बोलू शकत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे हो, आता काही ठिकाणी काही वेळा एखाद्या व्यक्तीवर होतात, काहीतरी काही केले जातात दुसरे, पण सगळ्यांनी, मी माझ्या राजकारणाचा अनुभव आणि कशाकरता खोटं बोलायचा, आज सत्तेवर हे नाही मिळत, तिकडे आहे. काल ते होते, हे होते, परवा हे होते, शेवटी सत्ता येते जाते. रिलेशन कसं ठेवतात तुम्ही, कशा प्रकारे वागतात. आज कोणतरी सत्तेतून पाय उतार झाला म्हणून त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं हे माणुसकीला किंवा राजकारणाला धरून मिळतच नाही. कधी काय होईल सगळ्याच जणांनी इकडे केलंय का, तुम्ही कसे वागतात समाजामध्ये, कसे राहतात लोकांची, कसे राहतात, कशा प्रकारे काम करतात. मी शिंदे साहेबांना एकच विनंती करेल का, अतिशय अग्रेसिव्हली तुम्ही तुमची संघटना वाढवली, जे तुमचं कर्तव्य होतं, पण तिकडे बसल्यावर तुम्ही ज्या एक नंबरच्या खुर्चीवर बसल्या त्यावेळी तुम्ही तुमची संघटना आणि सरकार याच्यातला फरक करा. संघटना हे एक असते आणि सरकार तुम्हाला इकडूनच्या वेगवेगळ्या प्रकारची लोक, वेगवेगळ्या विचारसरणीची लोक, जाती धर्माची लोक एकत्र घेऊन जायचंय, प्रशासनातली लोक एकत्र घेऊन जायचं, आणखी या सगळ्यांना बांधून सगळ्यांचं समाधान करून राज्य करायचं. एक संघटना म्हणून कधीही सरकार चालू शकत नाही, आणि त्या दृष्टीने निश्चितपणे तुम्ही सगळ्यांना न्याय देतील ही खात्री बाळगतो. इकडे सुदैवाने मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही रिंग रोड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे वगैरे याच्यावर जोर दिला. आमची विनंती राहील, तुमच्यावर आमची थोडी नाराजी पण आहे, आम्ही जिल्हा वेगळा झाला आमचा, आमच्या जिल्ह्याचे त्यावेळचे पालकमंत्री तुमच्या बरोबर राहिले, थोडा आमच्यावर अन्याय केला काय दादा. माझ्याकडे हिशोबायचं सगळं, तुम्ही गेल्या 2.5 वर्षात काय काय दिलं ते मंत्री म्हणून बसल्यावर, युडी खात्यातून पण आणि दादा तुम्ही पण पालकमंत्री म्हणून, लक्षात आलं की नाही. भविष्यामध्ये चालते, राजकारणामध्ये चालत असते, पण भविष्यामध्ये आम्हाला न्याय द्या. एक लक्षात घ्या, वसई तालुका असा भाग आहे का जगातला, मी देशातला बोलत नाही, जगातला अॅबनॉर्मल लोकसंख्या वाढीचा दर असलेलं शहर आहे. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या, कारण का अफोर्डेबल घरं आणि कनेक्टिव्हिटी, म्हणजे गुजरातला वापी साईडला जाणारा माणूस असेल, मुंबईला येणारा असेल, ठाण्याला जाणारा असेल, यांची रोडची रेल्वेची कनेक्टिव्हिटी एक वेगळ्या पद्धतीने सगळी आहे. त्याच्यामुळे जो भार पडतोय तो फार मोठ्या प्रमाणात पडतोय, आणि अशा वेळी तुमच्याकडे MSRDC होतं, MMRDA तुमच्या अंडर आहे, तर UDमध्ये असताना MSRDA असेल, MMRDA असेल, उद्याला आपल्याच राज्याचे जे केंद्रामध्ये गडकरी साहेब आदरणीय मंत्री महोदय बसलेले आहेत, ह्या सगळ्यांशी बोलून काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये तुम्ही जर जवळून बघितलं तर चांगल्या प्रकारे काम करता येईल. आमचा भुसे साहेब दादांना माहिती आहे आदरणीय का, आदिवासी, मच्छीमार आणि नव्याने आलेलं नागरीकरण, या तीन लोकांच्या ह्याच्यात पडल्या. तर मच्छीमारांना पण न्याय कसा देता येईल, आदिवासी समाजाला न्याय कसा देईल. आदिवासी जिल्हा, नवनिर्मित आदिवासी जिल्हा आहे, आणि त्याचबरोबर नागरीकरण होत असलेला
हा जिल्हा आहे तर अशा ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढता येईल. कालच एक साधं उदाहरण देतो. काल आम्ही इकडे गिरीश महाजन साहेब आलेले, आम्ही निघालो 7:45 दरम्यान आणि 9:30 काल रविवार होता म्हणून इकडे पोहोचलो. आणि आज हेच सगळे ते कुठे साहेब असतील, आमच्या मनीषा चौधरी असतील किंवा गिरीश महाजन असतील, हे फोन करत बसलेले कुठे पोहोचले कुठे पोहोचले. वेळ तीच निघण्याची. आज आम्ही बरोबर 11:01 असताना मध्ये आलो. ट्रॅफिक या पद्धतीने वाढलाय. मग काल आम्ही किमान 1.5 तास लवकर आलो. आज 1.5 तास वर्किंग डे मुळे असल्यामुळे वाढला. तुम्ही मुंबई ठाण्यामध्ये सगळं मेट्रो बिट्रो करतात, आम्ही पण बसल्यात ना. अरे सावत्र म्हणून नका ते बोट द्या ना आम्हाला, कमरेवर घ्या असं आम्ही कधी सांगणार नाही तुम्हाला. बोट द्या आम्हाला. आम्हाला पण वाटते, आमच्या लोकांना पण वाटते, ज्या लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय. अपेक्षा आहे तुमच्याकडून, अपेक्षा आहे आमच्या आमची तुमच्याकडून, सगळ्याच बाबतीमध्ये अपेक्षा आहे. तुम्ही अपेक्षा पूर्ण करतील, दिलेले शब्द पुरे करतील, खात्री बाळगतो. त्याच्यामुळे शुभेच्छा देतो. तुमच्या संघटन कौशल्य, लोक कार्यकर्ते जोडण्याचं, सगळ्यांना मदत करण्याचा, करोना काळ असेल अन्य काळ असेल बघितलेला आहे मी, सगळ्यांनीच उल्लेख केलाय, त्याच्याबद्दल बोलणार नाही. आपले आदरणीय उपमुख्यमंत्री हे देखील, मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ चांगला होता, चांगलं काम केलेलं झालं, पक्षश्रेष्ठीनी ठरवलं, आपण मुख्यमंत्री झाली, तुम्ही मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री पद घेऊच. ज्यावेळी आम्ही टीव्हीवर बघत होतो, कारण का थिएटर वगैरे सगळी वसत पडलेली गेली 15-20 दिवस, राज्यसभा विधान परिषद एवढंच लोक बघत होते, आणि त्यानंतर हे सत्ता नाट्य, कारण का थिएटर होत, आणखीन हेच सगळे कार्यक्रम म्हणजे एंटरटेनमेंट चॅनल हे कोणत. बातम्या हेच झालेलं, त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी डिक्लेअर केलं का सहसं मी मुख्यमंत्री पदावर शिंदे साहेब बसतील, मी बाहेर असणार आहे, यांच्या बरोबर असणार पण बाहेर असणार आहे. त्यानंतर बरोबर सगळ्यांनी विचार पण असा केला का एखादा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने उपमुख्यमंत्री कदाचित होऊ नये या पद्धतीने निर्णय घेतला असेल, श्रेष्ठीने निर्णय, जो काय पक्षात निर्णय झाला त्याच्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. पण त्यानंतर तुम्ही तुमचं जे काय मार्गदर्शन मिळावं, तुमचा जो काय अनुभव आहे, आणि त्या दृष्टीने श्रेष्ठ पक्षश्रेष्ठीने सांगितलं, तुम्ही परत कबूल केले आले, तुमचं पण आम्ही अभिनंदन करतो. तुमच्याकडून देखील चांगल्यात चांगली सेवा. काही बॅकलॉग असेल गेल्या 2.5 वर्षाला, त्याच्या अगोदरच्या 5 वर्षाचा पण बोलेल ना बॅकलॉग. वचने किम दरिद्रीचे, म्हणजे यार भिक्षा मागताना दरिद्री कशाला, चहा नाश्ता मागायचं कशाला, जेवढंच मागू ना पंचपक्वनाचं. 2.5 वर्षाचा बॅकलॉग कशाला. आणि मी बोललोच नाही 2.5 वर्षाचा बॅकलॉग आहे नाना, तुम्हाला एक सांगतो, मी बोललो का, मी अगोदर बोललो, दादांनी दिलाय मला, दिलाय त्याला, दिलाय बोलायला काय हरकत आहे, दिलाय त्याच्यामुळे त्याचा तसं मी बोलणार नाही. परंतु आहे आमची अॅबनॉर्मल लोकसंख्या, एकंदरीत परिस्थिती बघता आहे, तर त्याच्यामुळे आमच्यावर जास्तीत जास्त प्रेम ठेवा, सावत्रपणाची वागणूक आम्हाला मिळणार नाही अशी खात्री बळगतो. दोघांनाही मनपूर्वक अभिनंदन करत असताना काल अध्यक्षांचं मी अभिनंदन केलं नव्हतं, आता चेअरवर ते नाहीत, परंतु ते पण एक अतिशय सक्षम असा युवक, पेशाने वकील, सगळ्यांना बरोबर घेतील, काल त्यांनी त्याप्रमाणे आश्वासन दिलंय, त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना पण शुभेच्छा देतो. आणि इकडे एक लक्षात ठेवा, 29 जण आहेत आम्ही, लहान मोठे बारके पक्ष, हे आम्ही 29 आहेत. आणि हा अशांत टापू सगळ्यात अगोदर खुश ठेवायचा असेल तर या अशांत टापूला खुश ठेवा, तुम्ही चांगल्या प्रकारे टिकतील. धन्यवाद. किशोर, हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.